जय महाकाल मित्रांनो, शुभ प्रभात. स्वागत आहे आपलं मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ मस्त झाली, पण आम्ही थोडंसं उशिरा उठलो कारण रात्री खूप लेट झालं होतं. आणि हे लोक आलेत, सौरभ आणि रोहन, रात्री 3:30-4 आलेत. मग त्यांची झोपण होणं महत्त्वाचं आहे कारण आज आम्हाला परत पूर्ण दिवस ड्रायव्हिंग, उद्याची पूर्ण दिवस परत ड्रायव्हिंग करायची होती आम्हाला. आणि त्याच्यामुळे म्हटलं झोप आधी घ्या, मंदिर ओपनच आहे, आपण कधी दर्शन घेऊ शकतो. मग प्लॅन असा झाला आत्तापर्यंतचा की आता आम्ही जाऊ उज्जैन महाकालेश्वर. इकडनं 60 किलोमीटर आहे, 1 तासाचं अंतर आहे. आणि तिकडनं मग रिटर्न येऊन महाकाल नगरी पण आहे तिकडे, खूप सुंदर ऐकली मी, जवळजवळ 14-15 एकरमध्ये. जर का तुम्ही आले तर तुम्ही आणि तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही नक्की बघा. आणि तिकडनं आम्ही येऊ ओंकारेश्वर आणि महेश्वर, हे दोन आम्हाला मंदिर करायचे आहेत रिटर्न येताना. आजचा आमचा टार्गेट आहे की जेवढं टुवर्ड्स मुंबई जाता येईल तेवढं जायचं, म्हणजे धुळे किंवा, पण थोडंसं अशक्य वाटतं आहे कारण दर्शन घेऊन त्याच्यानंतर मग महाकाल नगरी बघून उज्जैन सोडल्यानंतर ओंकारेश्वर आणि महेश्वर हे सगळं करायचं म्हणजे थोडंसं कठीण वाटतं आहे. प्रयत्न करतो आपण जास्त सगळ्यांना, पण हा आता कच्चा आराखडा आहे. प्लॅनमध्ये तर चेंजेस होणार, तिकडनं कदाचित लवकर निघू की उशिरा निघू त्याच्यावरती पूर्ण डिपेंड आहे. मी अपडेट देत राहील. बहुतेक जर का मंदिराच्या इकडे आसपास जर का अलाउड नसेल कॅमेरा तर तेवढं शूटिंग नाही करता येईल. पण आत्तापर्यंतचा मी पुढचा प्रवास जेवढं मॅक्झिमम तुम्हाला दाखवतील मी तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो. आणि सामान आम्ही इकडेच ठेवलेलं आहे, परत आम्हाला रिटर्न कारण इंदोर थ्रूच यायचं आहे. आता आम्ही उंदीरला थांबलो होतो ना, तर मग इकडेच ठेवलेलं, फक्त हेल्मेट घालून आम्ही निघून जाऊ. तुम्हाला दाखवतो हॉटेल, रात्री काय दाखवता आलं नाही तर हे हॉटेल आहे. आपली बाईक इकडे पार्किंगला लावली होती. सुप्रभात, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ते आपलं कॅफे सामान आम्ही इथे ठेवलं आतमध्ये सर, अंधार असल्यामुळे तुम्हाला दिसला आता. तर चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करू, तुम्हाला लवकर दाखवतं अजून काय काय. प्रेयर पॅक लावता सौरभ आपल्या बाईकला, फॉर गुड विशेस, गुड लक अँड सेफ जर्नी. इकडनं एंट्री करतो आम्ही आता, आणि असं बोलतात की 1 तास लागेल आणि कॅमेरा अलाउड नाही आहे, म्हणून मी इथपर्यंतच तुम्हाला ब्लॉग दाखवू शकतो. इकडचा परिसर, गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे आज.
मी जस्ट आलो आहे कालभैरव मंदिराच्या इकडे, पण गर्दी भयंकर आहे. जवळजवळ आम्हाला असं वाटतं की 2 तास लागतील. तर असं विचार चालू आहे की मग दर्शन घेऊन इकडनंच आम्ही परत जातो. आतापर्यंत असं बोलत होते की उज्जैनला म्हणजे महादेवाला हे देतात, मंदिरं देतात, द्रव्य देतात. ॲक्च्युली तसं नाही आहे, इथे काल भैरवला द्रव्य देतात उज्जैनला. कारण बहुतेक मी ब्लॉगमध्ये किंवा शॉर्ट रील्मध्ये असं त्याच्यामध्ये दाखवतात की दारू दिली देवाला, पण उज्जैनचं महादेवाला नाही देत. इकडे काल भैरव म्हणून मंदिर आहे आणि असं बोलतात की जोपर्यंत काल भैरवाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत तुमचं उज्जैनची यात्रा सफल होत नाही. आम्ही इकडे आलो आहे पण गर्दी भयंकर आहे. जवळजवळ 2 ते 3 तास लागतील आणि आम्हाला जायचं आहे परत ओंकारेश्वर आणि अजून एक मंदिर करायचं आपलं महादेवाचं. त्याच्यामुळे तुम्हाला अजून द्रव्याचं दाखवतो. हे बघा, दारू विक्री होते आणि कालभैरवाला तो प्रसाद म्हणून देतात. साडेतीन वाजले, मग आम्ही आता इकडनं जेवून, इकडे पूर्ण प्युअर व्हेज आहे, इकडनं जेवून आम्ही आता पुढे जाऊ ओंकारेश्वर. हा एक धावा सापडला आहे असा आहे, पूर्ण अखंड मोठा. हां, थाली सिस्टम पण आहे इकडे, पंगत लागल्यासारखे. बघा हे बघा थाली सिस्टम आणि हे भुक्कड बघा कसे वाट बघतात कधी जेवण जेवायला जेवायला जेवायला. वेज थाली घ्यायचं का काय घ्यायचं आहे? थाळी अशी बघा, 2 भाजी, कढी, डाळ, चपाती, पापड. टी ब्रेक घेतला आम्ही जस्ट आता एक टपरीवरती, म्हणजे टपरी अशी आहे. आमची अक्षरशः फालतूगिरी चाललेली आहे. कुठे जायचं, काय चाललं आहे ते आता प्लॅन आहे. आता हॉटेलला आलो आम्ही सामान घ्यायला. डिस्कस तरी करा काय पाहिजे ते. हे लोक बोलतात की इथे थांबा, कधी बोलतात की पुढे महेश्वरला जाऊया. मी बोललो आता नाही का, 2 तास लागतील. म्हणजे किती वाजले? 9 वाजलेत ना. 9 वाजले ना. हा सर, 12:30 आम्ही पोहोचलो जेवण वगैरे. उद्या सकाळी 6 वाजता उठून दर्शन वगैरे घेऊन निघूया. म्हणजे तिकडनं 500 किलोमीटरच मुंबई लागेल, 500 आसपास असं मी यांना म्हणतोय. कारण प्रवीणला लवकर जायचं आहे. कोणाला इकडे थांबायचं आहे, कोण बोलते की आता नको पाऊस असेल का. हा इकडे पाऊस आहे त्याच्यामुळे सगळ्यांना अजून भीती वाटते. माझा तरी विचार की निघायचा. आता बघू यांची काय तयारी. आता हा यांनी घेतलं तयारी करायला फायनली. आम्ही निघतो प्रवास चालू करतो आणि निघतो. आता फायनली निघायचं आहे. निघायचं डन. ओ भाई डन फायनल. हां ठीक आहे, चलो महेश्वर. जस्ट एक ब्रेक घेतला प्रोटीन बार खायला आणि थोडं ब्रेक स्नॅक्स जे काय आपल्याकडे होतं ते घ्यायला. इकडनं अजून 48 किलोमीटर आहे आग्रा मुंबई रोडवरती. 48 किलोमीटर म्हणजे 1 तासाच्या आसपास. आणि किती वाजले तरी अंदाजे? 12 वाजले. अजून 1 वाजणार. अजून हॉटेल नाही माहिती, काहीच नाही माहिती. बघू जे काय ते परीक्षा काय होतं ते. हायवे खूप सुंदर आहे, रोड खूप छान आहे. 80-90 किलोमीटर. आज किती वाजले तरी सकाळी 6 वाजता उठायचा प्लॅन आहे. माझ्यासोबत खूप यांना त्रास होतो, मी सकाळी उठत नाही लवकर. बघू एडिट. 1:30 वाजले आम्ही पोचलो आहे महेश्वर घाट. म्हणजे इथून थोड्याच अंतरावर नर्मदा नदी चा घाट आहे. महेश्वर मंदिर पण इकडे आहे. तर 1:30 वाजले आता. आम्हाला हार्डली किती तास झोपायचं आहे? 4 तास झोपायचं. आज परत झोपवणार नाही आहे आणि उद्या परत टुवर्ड्स मुंबई आम्हाला प्रवास करायचा. तर उद्या इकडून आपल्याला पडणार आहे 550 किलोमीटर. हॉटेल बघायला आलो, इकडे पण परत तीच परिस्थिती. म्हणजे 2-3 हॉटेल पाहिले, काही पोलिसांनी आम्हाला हेल्प केली की इकडे जवळ हॉल आहे कोणता तरी तिकडे राहा. मग परत सकाळी बाथरूमचा वगैरे परत त्रास. म्हणजे आंघोळीला, वॉशरूमला. म्हणजे भले जेंट्स आहे असे बोलतात ते की जेंट्सचं तो प्रॉब्लेम काय, तरी फरक पडतो म्हणजे आंघोळीला वगैरे. उद्या आणि इथे गर्दी आहे, तर बहुतेक हॉटेल फुल आहेत अजून पण. तर आता इकडे बघायला आलो आहे श्री सत्यम
हॉटेल म्हणून इथे मिळायला हवी. आता इथे रेट आम्हाला सांगितलंय किती रे, 1500 मध्ये 4 बेड आणि 1200 मध्ये पण आहे, पण बोलतो खाली वगैरे टाकून देईल. मुश्किलनी मिळालंय. आता बघू काय लोकांचा रिमार्क्स काय काय बोलतो. हा रूम चांगले राहू शकतो. अरे आरामात खालती 1200 वाला आहे ना, त्याच्या बेड वरती दोघं जण म्हणजे तिघं पण झोपतील, पण दोघं कम्फर्टेबल. तर तू लाज बेड टाकलीस आमच्यावरती तर जी सवय आहे तुला. इकडे 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 तर आणि पर्सनल होत वरती आहे ना, तो चांगला रूम आहे. म्हणजे त्याच्यावरती तू 400 वाला आपण 1500 वाला काय करायचं मग. ठीक आहे ना, 1500 करू ना. आणि मी बोलत होतो कशाला एक्स्ट्रा टाकतोय, शेवटी कम्फर्टेबल नाही झोपू शकत. झोपणार रे, आरामात झोपणार. चलो आम्ही इकडे राहायचा निर्णय घेतो. मला तर नाही जाणार. हा ब्लॉग इकडे संपवतो आणि उद्या सकाळपासून जो एक नवीन ब्लॉग चालू करू त्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती देतो. आणि शुभरात्र, जय महाकाल.